तर मराठा समाजाच्या आंदोलनामुळे नाशिकमधले सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आलाय. यंदाचा पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात येणार होता. प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलाय. आंदोलकांचा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे कार्यक्रम गुंडाळण्यात आलेला आहे. आताची ही महत्त्वाची बातमी. नाशिकमधला हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळा नाशिकमध्ये आयोजित केला होता, मात्र राज्यातल्या अनेक भागात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झालेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आलाय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यंदाचा हा पुरस्कार दिला जाणार होता, मात्र हा कार्यक्रमच आता रद्द करण्यात आलाय. पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्ये आयोजित केला होता, तो आता रद्द करण्यात आलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे